जय महाराष्ट्र. मी सुधीर शंकरराव कुरुंकर, उपशहर प्रमुख पुणे शहर, या पदावर काम करतो. मी गेली 19 महिन्यापासून शिवसेना आणि शिंदे साहेबांबरोबर या पुणे शहरामध्ये काम करतो आणि हे काम करत असताना मला अभिमान आणि गर्व वाटतो की शिंदे साहेबांनी या 17 महिन्यात नव्हे तर यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष या महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि ती जवळ लपली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम, शक्ती देण्याचं काम, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची धमक आणि धाडस हे शिंदे साहेबांनी गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही अनेक नेते पाहिले होते, मोठे नेते पाहिले. परंतु गेल्या 17 महिन्यामध्ये शिंदे साहेबांनी जो या महाराष्ट्राचा सर्वसामान्य लोकांसाठी, मग महिला असो, त्याचप्रमाणे शेतकरी असो, कामगार असो, शेतमजूर असो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आणि बेरोजगारीच्या संदर्भातले प्रश्न आणि त्याहीपेक्षा या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेल्या ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला राज्य तेव्हापासून तर आज तर काय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज करोडो रुपये महाराष्ट्रामध्ये जे खरंच ज्यांना वैद्यकीय सहाय्याची गरज आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही आहे, मग छोटे मोठे ऑपरेशन असो, 50,000 असो, 1,00,000 असो, 2,00,000 असो, 5,00,000 असो, क्रिटिकल आजार असो, अपघाती आजार असो, वृद्धांसाठी लागणारं मदत असो, ही सर्व मदत गेल्या 17 महिन्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी ह्या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही पुणे शहरामध्ये दिलेली आहे आणि तिथे साक्षीदार आम्ही. कारण या ठिकाणी ज्यावेळेस संपर्क कार्यालयामध्ये एखादा गरजू की ज्याचं कुणी त्याला पाठबळ नाही, आर्थिक पाठबळ नाही आहे ना कुठलं त्याला राजकीय पाठबळ आहे, असे असंख्य लोक, शेकडो लोक या कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये येऊन त्यांचे प्रश्न शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये सुटले. मी बरे 17 महिन्याचा कारभार हा एक डबल प्लस असा कारभार आहे. आपण जर पाहिलं, मी पुणे शहरा संदर्भात आपल्याला सांगतो, 17 महिन्यामध्ये पुणे शहरासाठी साहेबांनी, शिंदे साहेबांनी आमचे जे स्वातंत्र्य सेनानी होते, क्रांतीवीर लोहजी वसंत साळवे सर यांच्या स्मारकासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला, एवढंच नव्हे तर त्यासाठी 387 करोडची रुपयाची तरतूद आज कालच मातंग समाजाची पुणे शहरातली सर्वपक्षीय बैठक झाली आणि महाराष्ट्रामध्ये हे शिंदे साहेब पहिले मुख्यमंत्री असेल की खऱ्या अर्थानं मातंग समाजाला ताकद आणि न्याय देण्याचं काम आणि तो आदर्श क्रांतीवीर लोहजी वसंत यांनी या देशासाठी जे महात्मा फुलेंचे गुरु होते, जे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी या देशाने पाहिलेले आहे, त्यामुळं अशा शूरवीर क्रांतीवीराचा स्मारक पुणे शहरामध्ये आम्हाला अभिमान वाटावा, महाराष्ट्राला अभिमान वाटावा, तो अशी गोष्ट शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या 50% सवलतीमुळं पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थी असो महिला आमच्या, त्यांना 50% सूट मिळाल्यामुळं की त्यांचा लाभ आज सर्वसामान्य लोकांपर्यंत मिळतो आणि जे वृद्ध लोक आहेत 65 पुढील व्यक्ती त्यांना तर मोफत केलेला आहे, त्यामुळं आज इतक्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत असून पुणे शहरामध्ये त्याचा लाभ हे पुणेकर नागरिक घेत आहे. खरी शिवसेना जर आपण पाहिली असेल, आदरणीय महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे घराघरामध्ये पोहोचलेली आहे. त्याचं जर आपलं एक ज्वलंत उदाहरण जर आपण पाहिलं, जो आझाद मैदानावर दसरा मेळावा झाला, त्या मेळाव्याच्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रातील लोकांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, शिंदे साहेबांचे काम हे सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्रातील आवडलेलं आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राची घोडदौड, शिवसेनेची घोडदौड साहेबांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे.
तसंच एक उदाहरण जर आपण बघितलं जिथं जातो, उदाहरण हे पुणे शहराचं मध्यवर्ती कार्यालय आहे, या ठिकाणी वैद्यकीय सहायता कक्ष आहे शिवसेनेचा, या माध्यमातून करोडो लोक पुणे शहरातील रुग्णांना मदत झाली. इथं आपण शासन आपल्या दारीच्या माध्यमातून अनेक योजना आपण लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत, प्रत्यक्षात घेऊन गेलेलो आहे, त्याचा लाभ मिळून गेलेला आहे. मग बेरोजगार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण बेरोजगार तरुणांना रोजगारांतर्गत भांडवल पुरवलेलं आहे. अशा पद्धतीने सर्वकष पुणे शहराचे जे प्रश्न असतील, मग पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, त्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी आता लक्ष घातलेलं आहे की आता मेट्रो येते, मेट्रो सारखा प्रकल्प गतिमान करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहरामध्ये होतंय. आगामी काळामध्ये पुणे शहर वाढतंय, या पुणे शहर वाढत्या पुणे शहराच्या बाबतीत असंख्य विषय पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या तरतुदीनुसार असंख्य विकासाची कामं, रस्त्याची कामं असतील, त्याचप्रमाणे सार्वजनिक कामं असतील, ही सर्व कामं आज मार्गी लागलेली आहेत, त्याची कामं सुरू झालेली आहेत. तर अशा पद्धतीने विकास शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये चालू आहे.